हे तंत्रज्ञान आहे ते जे आवर्षण प्रवण भाग आहे जिथे पाण्याची पावसाची शाश्वती नाही अशा भागामध्ये हे तंत्रज्ञान जाणं फार गरजेचं आहे आणि एकदम सोपं आहे सिंपल इनोव्हेशन केलेलं आहे त्यांनी लागवड पद्धतीमध्ये थोडा बदल करून हे तंत्रज्ञान त्यांनी राबवले अनेक वर्ष प्रयोग केले सत्यगोपाल साहेबांनी आणि त्यानंतर तामिळनाडू राज्यामध्ये हे तंत्रज्ञान फार मोठ्या प्रमाणात राबवलं जात आहे आणि हे डॉक्टर के सत्यगोपाल वरिष्ठ IAS तामिळनाडू राज्यामध्ये होते आता 6 महिन्यापूर्वी ते रिटायर पण झालेले आहेत. सततच्या प्रयोगानंतर त्यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलं आणि हे तंत्रज्ञान आता तिथल्या तामिळनाडूच्या सगळ्या विद्यापीठांनी वन विभागांनी तिथं GR काढून लागू केलेला आहे. तुम्हाला जर रस्त्याच्या कडेला तुम्हाला झाडं जरी लावायचे असतील कुठले वनवृक्ष तरीही त्याच पद्धतीने लावली जातात किंवा शासकीय योजनेमध्ये जी फळझाडं लागू केली जाते त्यामध्ये सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. CRA म्हणजे क्लायमेट रेझिलंट ऍग्रिकल्चर म्हणजे हवामानाशी जुळवून घेणारं तंत्रज्ञान आहे. हवामान हे जगभर बदलत आहे आणि हा मोठा चिंतेचा विषय आहे की बदलतं जे हवामान आहे त्याला आपण रोखू शकत नाही. हवामान बदलाला जर आपण रोखू शकत नसेल तर तुम्हाला आता जसं आपण शासन म्हणतोय की आपण कोरोनाला भाग पळून लावू पळून लावू आपण बरेच त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि आपण आता हात टेकले आता काय म्हणतो की आपण कोरोना बरोबर जगायला शिकलं पाहिजे. तसंच आता हे बदलतं जे हवामान आहे हे बदलतं हवामान आपण त्याला पळवून लावू शकत नाही त्याच्याशी फक्त मुकाबला करू शकतो आणि जुळवून घेऊ शकतो. मग हे हवामान बदलाशी जुळवून घेण्याचीच पद्धत ही आहे CRA पद्धतीने फळबाग लागवड किंवा वनवृक्षाची लागवड. आणि या हवामान बदलाचे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता तापमान वाढ होते पावसामध्ये नियमितपणा राहिलेला नाही कधी पाऊस वेळेवर येतो कधी वेळेवर येत नाही त्याचं निर्गमन आहे तो निघून जाण्याचा वेळ कधी उशिरा असतो कधी लवकरच निघून जातो. पावसामध्ये खंड पडतात कधी आवर्षण असतं कधी पूर असतो जमिनीची धूप होते हे सर्व जे परिणाम आहेत ते जगभर होत आहेत आणि ते हवामान बदलामुळे होत आहेत. आणि या हवामान बदलाचा जो फटका आहे तो सर्व क्षेत्राला बसतो परंतु सर्वात जास्त जो फटका बसतो तो शेती क्षेत्राला बसतो. आणि आपल्याला माहिती आहे की फळबागेमध्ये तर फार मोठं नुकसान होतं आमच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये 15-15, 10-10 वर्षे जगवलेल्या मोसंबी एखादं आवर्षण मोठं जर असेल तर ते डोळ्याचा खेळ वाळून जातात. नवीन लागवडीसाठीच हे तंत्रज्ञान नाही तर जे जुनी झाडं आहेत आवर्षणामध्ये जरी तुम्हाला फळ उत्पादन जरी घेता आलं नाही तर ते जगवता मात्र ते ह्या तंत्रज्ञानाने येतील. म्हणजे नवीन लागवड पण तुम्ही करू शकता आणि जी जुनी झाडं आहेत आणि तुमच्याकडे फार पाणी कमी आहे तुम्हाला ती झाडं जगवायची ते फळाचं उत्पादन घ्यायचं नाही तेव्हा सुद्धा तुम्हाला हे तंत्रज्ञान उपयोगी येणार आहे. सुरुवातीची जी पिकाची फळबागेची वाढ असते ती जर चांगली जोमानं झाली तर त्याची रूट सिस्टीम चांगली डेव्हलप होते आणि आता रूट सिस्टीम चांगली डेव्हलप झाल्यानंतर त्याची फांद्या मुळ फांद्याची संख्या पानाची संख्या वाढते आणि घेर सुद्धा त्याचा जो गंध आहे तो वाढतो. आणि असं जे सशक्त झाड आहे ते एखाद्या वेळेस आवर्षणाला चांगल्या पद्धतीनं तोंड देऊ शकतं. आणि मग हे सशक्त झाड सुरुवातीला कसं करायचं त्याला बाळस चांगलं कसं आणायचं हे CRA पद्धत शिकवते. CRA पद्धतीने लागवड केली की त्याचं बाळस चांगलं होतं आणि टुमदार असं वृक्ष भविष्यामध्ये तुम्हाला निर्माण होतो. आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे लागवड करताना विशेषतः आपल्याकडे मोसंबी वेळमध्ये कुणीही चांगल्या शास्त्रीय पद्धतीने खड्डा करत नाही आणि सगळ्यात मोठं फेल्युअर तिथंच आहे की ते आपली रूट सिस्टीम त्यामुळं चांगली डेव्हलप होत नाही. तर या पद्धतीमध्ये तुम्हाला हा खड्डा 2x2 फुटाचा लांबी रुंदीचा आणि 2 फूट खोलीचा करावा लागतो. तुमच्या लागवड अंतराप्रमाणे त्या आखलेल्या जागेमध्ये तुम्हाला हे खड्डा करायचा. चारी कोपऱ्याला 3 फूट लांबीचे आणि 3 ते 4 इंच व्यासाचे PVC पाईप गाडायचे. जेवढा पाईप मोठा म्हणजे त्याचा व्यास मोठा 3 इंची 4 इंची तेवढा फायदा जास्त. लोक बरेचदा काय करतात की आपल्याकडे घरचाच 2 इंचाचा 2.5 इंचाचा वापरतात आणि त्याचा फायदा तेवढा होत नाही. त्यामुळे माझं म्हणणं आहे की एक छडी जर विकत आणली 3 फुटाची 3 इंचाची किंवा 4 इंचाची तर त्याचे 4 तुकडे केले तर तुम्हाला हे पूर्ण लागवडीसाठी उपयोगी आता येतात. तर हे 3 फुटाचा लांबीचा म्हणजे तुमची 2 फूट खड्ड्याची उंची आहे खुले
एक फूट असा वर आला पाहिजे थोडा, त्यासाठी 3 फुटाचा एक छडी तुकडा ठीक आहे घ्यायचा आहे, ठीक 3 ते 4 इंच व्यासाचा पाईप तुम्हाला चारही कोपऱ्याला, चार कोपऱ्याला हे असे काढायचे ते थोडे, म्हणजे उभे करायचे ते, थोडा खड्डा जर बुडाला घेतला तर ते उभा राहतात तुमचं व्यवस्थित। पाईप रोवल्यानंतर साधारणतः 1.5 फुटापर्यंत जो खड्डा आहे, तुमचे जे माती शेणखत रासायनिक खत एकत्रित करून तो खड्डा तुम्हाला बुजून घ्यायचा आहे, या मिश्रणाने माती शेणखत आणि रासायनिक खताचे, किंवा तुम्हाला काय कीटकनाशक टाकायचे असतील किंवा काही बुरशीनाशक टाकायचे असतील ते मिक्स करून तुम्हाला त्यामध्ये 1.5 फुटापर्यंत तुम्हाला टाकायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्या कलमाची किंवा रोपाची लागवड करायची, आणि रोपाची लागवड करून तो जमिनीपर्यंत तो जो खड्डा आहे तो मिश्रणाने भरून घ्यायचा आहे। खड्डा तो एकदा मिश्रणाने भरून घेतला की त्यानंतर हे जे 4 पाईप आहेत, हे 4 पाईपामध्ये सुरुवातीला गांडूळ खत किंवा शेण खत साधारणतः 1/2 फुटापर्यंत तुम्हाला ते भरायचे आहे, 4 पाईपमध्ये गांडूळ खत किंवा शेण खत, आणि 1/2 फूट ते भरल्यानंतर वरचा जो 1.5 फुटाचा भाग आहे तो 1.5 फुटामध्ये बारीक वाळू तुम्हाला त्याच्यामध्ये भरायची आहे। आणि जर तुमच्याकडे बारीक वाळू नसेल उपलब्ध तर जाड भरडी म्हणजे मोठे जे खडे असलेले ते सुद्धा भरू शकता, परंतु बारीक हे जे वाळूचे रिझल्ट चांगले आहेत। हे 4 पाईपमध्ये ही वाळू भरल्यानंतर ते 4 पाईप हळूहळू तुम्हाला वर काढून घ्यायचे आहे। हळूहळू असं तुम्हाला उचलायचा तो पाईप, एकदमच धस दिसणे उचलायचा नाही, हळूहळू उचलल्यानंतर काय होईल त्या पाईपमधली जी वाळू आहे जे शेणखत आहे बुडाचं ते हळूहळू पसरू खाली पडेल, आणि तुमचा 2 फुटाचा वाळूचा आणि त्या खताचा एक सलग वालम तयार होईल सलग, त्यामुळे ते हळूहळू उचलायचा तुम्हाला तो पाईप, हळूहळू उचलल्यानंतर 4 पाईप काढून टाकायचे ते बाजूला, आणि दुसऱ्या खड्डा भरण्यासाठी ते 4 पाईप तुम्हाला वापरायचे ते, म्हणजे 4 पाईप तुम्हाला सगळ्या लागवडीसाठी पुरे होतात। त्यानंतर त्याला पाणी द्यायचंय, आणि तुम्ही जर पाणी देताना जर एक पाहिलं तर तुम्ही पाणी देताना तुम्हाला जे 4 वॉटर कॉलम आहेत ना, त्या 4 वॉटर कॉलम मधून पाणी डायरेक्ट 2 फुटापर्यंत जातं, म्हणजे एक ठिबक सिंचन सुद्धा आपण आहे की कमी पाणी लागतं म्हणून आपण वापरतो, परंतु ठिबक सिंचनामध्ये सुद्धा 2 फुटापर्यंत पाणी जाण्यासाठी अवधी लागतो, त्या ठिबक पेक्षाही क्विक पाणी तुमचं या 2 फुटापर्यंत या 4 वॉटर कॉलम जातं, आणि एकदा ते वॉटर कॉलम पाण्याने भरले सॅच्युरेट झाले की त्यातलं पाणी बाजूला खड्ड्यामध्ये झिरपायला लागतं आणि ते मुळापर्यंत पोहोचत, म्हणजे वॉटर कॉलम तुम्ही तयार केले पोरस या वाळूमुळं कमी कालावधीमध्ये तुमचं पाणी मुळापर्यंत जायचं कुठं जायचं असेल तर ठिबक पेक्षाही तुम्हाला सीआरए पद्धतीने ही वाळूचे सलग वॉटर कॉलम तयार केल्यामुळं तुम्हाला पाणी सर्वात लवकर जातं तिथं, आणि पाण्याचं बाष्पीभवन होत नाही डायरेक्ट म्हणजे पाणी जमिनीमध्ये गेल्यामुळं, पूर्ण जो खड्डा आहे तो लवकर सॅच्युरेट पाण्याने होतो आणि मुळाला पाणी लवकर मिळतं, पूर्ण जो भाग आहे तो जलयुक्त होतो, आणि मुळाचा जो परिघ आहे तो पूर्णपणे थोड्या कालावधीमध्ये कुठलंही बाष्पीभवन न होता सिंचन त्याचं होतं। हे बाळसा धरण्याचा जो प्रकार आहे, एक तर पाणी त्याला व्यवस्थित त्याला वेळची वेळेला मिळतं, आणि दुसरं गोष्ट आहे की जे शेण खत आहे किंवा गांडूळ खत आहे किंवा बाकी जे रासायनिक खत जे आहे ते मुळाला पाहिजे त्यावेळेस मिळतात, परंतु आपण जे नेहमीची पारंपरिक पद्धती फावडा मारून जे खड्डा करतो तिथे कलम लावतो त्या पद्धतीमध्ये तुमची मुळाचीच वाढ व्यवस्थित होत नाही, त्यामुळे तुमचं जे झाड आहे ते वीक राहतं अशक्त राहतं, त्याचं बाळसं व्यवस्थित धरलं जात नाही, आणि भविष्यातला चांगला जो चांगलं जे झाड व्हायला पाहिजे ते झाड होत नाही। कमी खर्चामध्ये वृक्षाची जोमाने वाढ करणार हे तंत्रज्ञान आहे, सिंचनाची कार्यक्षमता वाढते, ठिबक पेक्षाही कार्यक्षमता तुमची जास्त वाढते, पाण्याचे बाष्पीभवन कमी होत आहे, मोकाट सिंचनापेक्षा कमी पाणी लागून जल संवर्धन होतं, पारंपरिक पद्धतीपेक्षा रोपांची वाढ जास्त होते, फुलांची संख्या वाढते, घेर वाढतो, पानांची संख्या वाढते, आणि रोप कलम जगण्याचं प्रमाण जे आहे फार जास्त आहे, म्हणजे मॉर्टॅलिटी जी आहे मृत्यू जी आहे ती यामध्ये कमीत कमी होते, आणि सशक्त वाढ झाल्यामुळे ते झाड आहे ते भविष्यामध्ये आवर्षणाला चांगलं तोंड देतं आणि चांगलं उत्पादन पण देतं। आपण एकदा सीआरए तंत्रज्ञान वापर केलं आणि तुम्हाला ठिबकचा पण त्याला जोड देता येईल, ठिबकने पाणी द्यायला त्याला मुळापर्यंत जायला थोडा वेळ लागतो, मग आपले ठिबकचे जे ड्रिपर्स आहेत ते ड्रिपर्स ते जिथं वॉटर कॉलम आहे त्या वॉटर कॉलमवर जर ते ड्रिपर आणण्याची व्यवस्थापन जर केली तर ठिबकचं पाणी त्या वॉटर शॅन कॉलमवर जाईल, शॅन कॉलम मधून डायरेक्ट 2 फुटापर्यंत हळूहळू पाणी जाईल, आणि एकदा शॅन कॉलम सॅच्युरेट झाला
की ते मुळापर्यंत सुद्धा जाईल. दुसरी गोष्ट आहे की मोठी झाडं आहेत आणि मोठी झाडं असल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की मराठवाड्याचा नेहमी प्रश्न येतो की अवर्षण येतं आणि उन्हाळ्यामध्ये झाडं जगवायची कशी, उत्पादन नाही आलं तरी चालेल परंतु झाडं जगवायची कशी हा मोठा प्रश्न राहतो. अशा वेळेस सुद्धा हे तंत्रज्ञान आपल्याकडे धावून येतं, त्यामध्ये झाडाचा घेर किती आहे ते तो पाहून तुम्हाला हे तुम्हाला पाईप दिसतात थोडं भाई नारळाचं झाड आहे तिथे नारळाला केलेलं आहे त्यांनी, तर तुम्हाला सॉईल आगर मिळतात मार्केटमध्ये पावरवर चालणार पेट्रोलवर चालणार आहे. त्यांनी हे होल्स केलेले 2 फुटापर्यंतचे आणि होल्स करून आगरनी 2 फुटापर्यंत होल्स केले, तिथे पाईप टाकले मध्ये आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला गांडूळ खत किंवा शेणखत भरलं, त्यानंतर त्यांनी वाळू भरली आणि ही पाईप काढून घेतले आणि त्यानंतर मग तुमच्याकडे पाणी जसं उपलब्ध आहे तसं तसं ते वॉटर कॉलमवर फक्त ते टाकत राहिले. सॅन्ड कॉलमवर जे पाणी थोडं जे आहे उपलब्ध आणि पाणी उपलब्ध थोडं थोडं असतं आपल्याला काय होतं की ठिबक सुद्धा चालवायला सगळीकडे पाणी पोहोचत नाही, 15 मिनिटं 10 मिनिटं अर्धा तासाच्या मोटर चालतात उन्हाळ्यामध्ये. त्यावेळेस मग जर तुम्हाला सगळं समजा जर ठिबक असेल तर तुम्ही 10 मिनिटं चालू गेलं तर तुमचं 2 फुटापर्यंत पाणी जाईल, किंवा ठिबक नसेल तर तुम्ही मगाने पाणी तुम्ही त्या ह्याच्यामध्ये सॅन्ड कॉलमवर टाकू शकता आणि कमी पाण्यामध्ये सुद्धा तुमचं आवर्षणामध्ये ते झाड जगू शकतं. ही या तंत्रज्ञानाची खासियत आहे. त्यामुळे ज्या जुन्या फळबागा आहेत त्यांना समजा आवर्षणाची वाट पाहायची गरज नाही. जर मोठे मोसंबीचे झाड असतील त्याचा परीघ किती पाहिजे पाहायचा, त्याच्यामध्ये 4 सॅन्ड कॉलम तयार करायची 5 करायची किंवा 6 करायची हे त्याच्या घेरावर अवलंबून आहे. आणि ते सॅन्ड कॉलम तयार करून त्याच्या ठिबकची लॅटर जर तुम्ही केली तर तुमचं पाणी जे आहे ते मुळापर्यंत तुमचं जायला यामध्ये मदत होईल. म्हणजे जुन्या ज्या भागा आहेत ते जगवण्यासाठी वाचवण्यासाठी सुद्धा किंवा उत्पादन वाढीसाठी सुद्धा हे तंत्रज्ञान आपल्याला कामी येतं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 2 फुटापर्यंत तुमचा आगरच्या साह्याने छिद्र पाडायचे, या छिद्राची संख्या तुमच्या त्या झाडाचा घेर किती आहे त्याप्रमाणे ठरवायची आणि साधारणतः 4 ते 6 ठिकाणी आगरच्या साह्याने 2 फुटापर्यंत खोलीपर्यंत छिद्र पाडल्यानंतर त्याच्यामध्ये 3 ते 4 इंचाचा पाईप गाडायचा आणि त्या गाडल्यानंतर सुरुवातीला गांडूळ खत किंवा शेणखत, त्यानंतर वाळू भरायची आणि ती पाईप काढून घ्यायची आणि त्या वाळूच्या कॉलमवर नंतर आपण सिंचन द्यायचं आहे आणि त्यामुळे तुमचं अशा पद्धतीने जुन्या फळबागेसाठी सुद्धा हे तंत्रज्ञान तुम्हाला उपयोगी येईल. जुन्या झाडामध्ये जर तुम्हाला हे मेथड वापरायची असेल सीआरए पद्धत तर त्यासाठी आगर खरेदी जर केलं तर तुम्हाला ही इझिली खड्डे करता येतात. नसता जुन्या झाडामध्ये खड्डे करणं फार म्हणजे करताच येणार नाहीत, त्याला आगरच लागेल. मी वेबसाईटवर पाहिलं हे 2 किंवा 3 HP मोटरवर चालतं आहे, पेट्रोलवर चालणार आहे आणि तुम्हाला 3 इंची पाहिजे 4 इंची पाहिजे हे सगळ्या सायजेस पण अवेलेबल आहेत आणि मी किंमत चेक केली 8 ते 15 हजार रुपयाचा किंमत आहे त्याची 8 ते 15 हजार. आता PVC पाईप यामध्ये निवड जी आहे ती फार महत्वाची आहे. वाळूचा कॉलम तयार करण्यासाठी याचा फायदा होतो आणि 3 ते 4 इंचाचा व्यासाचाच पाईप वापरा, छोटे वापरू नका. हे 3 किंवा 4 इंचाचे पाईप जर वापरले तर तुम्हाला त्याचे रिझल्ट जे आहेत ते चांगले येतील. 2 इंची 2.5 इंची येतील परंतु तेवढे सॅन्ड कॉलम तुमचा मोठा तयार होणार नाही. साधारणतः 2 फुटाचा खड्डा वर 1 फुट यावं म्हणून तुम्हाला 3 फुटाचा तो खड्डा पाईपचे तुकडे करायचे होते आणि ते पाईप वरता यावं त्यासाठी वरच्या बाजूला तुम्हाला बोट घालण्यासाठी खाचा करायचे दोन्ही बाजूने आणि त्या दोन्ही खाचामध्ये बोट घालून आपल्या तो पाईप तुम्हाला असा हळूहळू वर काढता येतो. तर सिलेक्शन ऑफ पाईप हे त्यामधलं गमक आहे, त्यातला आत्मा आहे. मोठा 3 किंवा 4 इंची पाईप तुम्हाला व्यासाचा पाईप तुम्हाला त्यामध्ये निवडावा लागेल. तर हे तामिळनाडू राज्यामध्ये कृषी व फलोत्पादन विभागानं फळबाग लागवडीसाठी तसंच वन वृक्षाच्या लागवडीसाठी सुद्धा तंत्रज्ञान राबवलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणात सक्सेस आहे. आम्ही ती झाडं स्वतः पाहिलेली आहेत. म्हणजे आपल्याला वाटतं की 1 वर्षाचं झाड 5 वर्षाचं झाड असेल तर खरं तर ती 2 किंवा 3 वर्षाचं झाड असतं, एवढी त्याची वाढ चांगल्या पद्धतीने झालेली आहे. तर त्यांचे जे प्रयोग आहेत त्या थोडक्यात मी तुम्हाला त्यांचे प्रयोग दाखवतो. जे सुरुवातीला जी फळबाग आहे त्यांची फळबागेमध्ये प्रयोग आहेत. आम्ही त्या एका फॉर्मवर फोटो काढला होता. पहिला जो आंब्याचा फोटो आहे तो सीआरए पद्धतीने ते आंब्याची लागवड केलेली आहे त्यांनी आणि त्याच्या समोरचा जो फोटो आहे कमी त्याला ब्रांचिंग आहे किंवा पानं आहेत ते पारंपरिक पद्धतीने त्यांनी तो आंबा लागवड केलेला आहे. आणि साधारणतः 3 वर्षाचा आंबा 3 का 4 वर्षाचा मला सांगित होता की तो आंबा आहे. नवल म्हणजे तिथं जांभळाला तमिळमध्ये नवल म्हणतात. तर तुम्ही पाहिलं की सुरुवातीला जी पारंपरिक पद्धतीने जांभळ लागवड केली दुसरी जी आहे ती सीआरए पद्धतीने लागवड केली
आणि 2 वर्ष आणि 3 महिने यानंतर त्यांना जे ऑब्झर्वेशन घेते त्यामध्ये 7 फूट 3 इंचाचा उंचीमध्ये फरक दिसून आलेला आहे. 2 वर्ष 3 महिन्यामध्ये 7 फूट 3 इंचाचा उंचीमध्ये फरक आहे. म्हणजे सीआरए पद्धतीची जी उंची आहे ते 435 सेंटीमीटर आहे आणि पारंपरिक पद्धतीची जी आहे ती 215 सेंटीमीटर आहे. आणि त्याचा जो बुंदा आहे तो बुंद्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहताय, पहा तुम्ही एकदम मोठा फरक दिसलेला आहे. जो पारंपरिक पद्धतीमध्ये 11 सेंटीमीटरचा बुंदा आहे आणि सीआरए पद्धतीमध्ये 33 सेंटीमीटरचा आहे. दुसरं जे पीक आहे ते चिकूचं आहे. चिकूमध्ये सुद्धा त्यांनी 1 वर्ष 11 महिने जर ऑब्झर्वेशन घेतले त्याच्यामध्ये उंचीमध्ये 1 फूट 6 इंचाचा फरक आहे. म्हणजे जवळपास 45 सेंटीमीटर उंची सीआरए पद्धतीमध्ये जास्त आहे. ब्रांचिंग सुद्धा जास्त आहे, पानांची संख्या सुद्धा जास्त आहे आणि त्याचा जो बुंदा आहे तो बुंद्याचा घेर सुद्धा सीआरए पद्धतीच्या लागवडीमध्ये मोठा आहे. पेरूचा त्याच्यामध्ये त्यांनी जो डिफरन्स आहे 130 सेंटीमीटरचा दोन्हीमध्ये नॉर्मल मेथडमध्ये आणि सीआरए मेथडमध्ये. म्हणजे फोटो फोटोज बोलतात तुमचे, फोटो पाहिला की तुम्हाला कळतं की याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे बोलके फोटो आहे ते. दुसरं हे मँगोचं आंब्याचा फोटो आहे. पहिला फोटो पारंपरिक पद्धतीचा लागवडीचा आहे, दुसरा जो फोटो आहे तो सीआरए पद्धतीचा लागवड आहे. 1 वर्षानंतर त्यांनी जेव्हा ऑब्झर्वेशन घेतले नोंदी घेतल्या उंचीच्या त्यावेळेस त्यांना 1 फूट 3 इंच उंची जास्त सीआरए पद्धतीमध्ये दिसून आली आणि त्याच्या बुंद्यामध्ये सुद्धा ब्रांचिंग मध्ये सुद्धा त्यांना फरक दिसून आलेला आहे. आणि हे त्यांनी ऑफिशियली पब्लिश केलेले त्याच्या वेबसाईटवर सुद्धा फोटो आहेत, युट्यूबवर सुद्धा फोटो आहेत. शेवगा तुम्ही पाहता त्याचा बुंदा 1 वर्ष 6 महिन्याचं हे झाड आहे. नॉर्मल म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये जे लागवड आहे त्याचा बुंदा जो आहे 23 सेंटीमीटरचा आहे आणि सीआरए पद्धतीमध्ये 31 सेंटीमीटरचा आहे. 1.5 वर्षाचं हे झाड आहे. जंगलात ते बरोबर लागवड किंवा रोड साईड प्लांटेशन याच्यामध्ये सुद्धा सीआरए पद्धत त्यांनी कंपल्सरी केलेली आहे. तिथला हे करंज जे झाड आहे आपलं तर त्यामध्ये नॉर्मल पद्धतीमध्ये 2 वर्षामध्ये त्यांना 205 सेंटीमीटर त्याची हाईट दिसली आणि जे सीआरए पद्धतीचं आहे त्याला 350 सेंटीमीटर हाईट दिसली. म्हणजे जवळपास 145 सेंटीमीटरचा 2 वर्षामध्ये फरक आहे. आणि बुंद्या जर पाहिलं तर बुंद्यामध्ये सुद्धा त्यांना 16 सेंटीमीटरचा बुंदा आहे पारंपरिक पद्धतीमध्ये आणि 28 सेंटीमीटरचा सीआरए पद्धतीमध्ये आहे. सागामध्ये 540 सेंटीमीटर सीआरए पद्धतीमध्ये आहे आणि 250 पारंपरिक पद्धतीमध्ये. 1.5 वर्षामध्ये 9 फूट 5 इंचाचा वाढीमध्ये फरक आहे उंचीमध्ये. हे जे तंत्रज्ञान आहे आपण युट्यूबवर जर गेलं तर तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे म्हणलं इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे, तमिळमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, तेलुगूमध्ये आहे, कन्नडामध्ये आहे, मलयाळममध्ये आहे आणि टीव्हीवरले इंटरव्ह्यू पण आहे. शेवटला मी सांगतो तुकाराम महाराजांचे 2 अभंग फार चांगले आहेत त्यामध्ये. खोल ओढी पडे ते पीक उत्तम, उथळाचा श्रम वायाचा आहे. आपल्या सर्वांना माहितीये पीक जर चांगल्या खोलीवर पडलं ना तर सोयाबीन सारख्या तक्रारी होतात आपल्याकडे उगवलं नाही म्हणून. म्हणजे ओल जिथं आहे तिथं बीज जर पडलं तर नक्की ते उगवून येतं. आणि हे बीज आपल्या जे खोलीवर ओलीवर पडण्याचं तंत्रज्ञान आहे. आणि दुसरं तुकाराम महाराज म्हणतात की बीज न पेरावे खडकी ओल नाही ज्याची गुडकी. आपल्याला माहिती की खडकावर आपण कधीच पेरणी करत नाही कारण तिथं ओल नसते. जिथं माती आहे जिथं ओल आहे तिथं आपण पेरणी करतो. त्यामुळं बीज ओलीवर पडावं म्हणजे खडकावर पडू नये आणि आपल्या फळबागा वाचाव्यात म्हणून हे तंत्रज्ञान जे आहे ते फार महत्वाचं आहे. आणि शेवटी आम्ही मग त्यांना ज्यावेळेस आम्ही निघाल्या परतीचा प्रवासाला लागलो त्यावेळेस त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. तुम्ही तंत्रज्ञान राबवल्यानंतर मी निश्चित पाहायला येईल हे त्यांनी आवर्जून सांगितलं होतं. याच्यामध्ये सुरुवातीला लेबर खर्च तुमचा वाढणार आहे, परंतु लेबर खर्च कमी करा म्हणून आपण फावड्या पद्धतीने जे खड्डे करतो ते त्यामुळे आपल्या फळबागा जास्त दिवस टिकत नाहीत. लागवड करताना मात्र माझी एवढी विनंती आहे की तुम्ही समजा 1 एकर मोसंबी लागत असेल किंवा दुसरं पीक लावत असाल तर पूर्ण पीक या पद्धतीने लावा. फक्त 2 वळी पारंपरिक पद्धतीने लावा आणि तंत्रज्ञानामधला फरक तुम्ही दिसेल तुम्हाला की या पद्धतीने जर लागवड केली किंवा जुन्या फळबागेला जर तुम्ही हे तंत्रज्ञान राबवलं तर निश्चित आपल्याला हवामान बदलाला तोंड देण्याची जी क्षमता शेतकऱ्याची वाढेल त्या वृक्षाची पण वाढेल आणि चांगलं उत्पादन आपल्यामध्ये मिळेल. धन्यवाद. हा मी नाशिकहून बोलतो पैठणकर. पण मशागत करताना ती वाळूवर येऊ शकते का? ते तुम्हाला
सुरुवातीला 2 फुटाचा खड्डा आहे तेवढं सोडूनच तुम्हाला मशागत करावं लागेल। नाही हा झाला छोट्या भागाचा, मोठ्या भागाचा घेर जास्त येतो ना, तिथे तर मशागत करावं लागेल ना आपल्याला। मग त्याच्यामध्ये कसं सुरुवातीला काय एखाद दिवस आपल्याला जर आवर्षण पडलं तर त्यावेळेस जर केलं तर तुम्हाला काय मशागत करण्याचा प्रश्न येणार नाही आणि त्यावेळेस तुम्ही ते बाग वाचवू शकता। त्यामध्ये एक प्रश्न आहे सर, बुंध्यापासून ते पाईपचे अंतर किती असावे? बहुतेक हा जुन्या फळबागेचा प्रश्न आहे। आता नायकवाडी साहेबांनी सांगितलेलं आहे की ते जे दुपारच्या वेळेस जेवढी सावली ज्या भागात पडते म्हणजे लहान झाड असेल तर थोडा घेर तो सावलीचा कमी असेल, त्या सावलीच्या जे बॉर्डर लाईन आहेत किंवा त्याच्या थोडं मध्ये तुम्हाला तो छिद्र पाडावा लागेल। एकदम बुंध्यापासून तुम्हाला फार पाडायची गरज नाही, त्याचे ऍक्टिव्ह रूट झोन आहे तो थोडा पसरलेला असतो, म्हणजे तुम्हाला जेवढी सावली पडते त्यात त्यात सर्कल करायचं, त्या सर्कल मध्ये तुम्हाला ते छिद्र आगरच्या साहाय्याने पाडावं लागते। दुसरा एक प्रश्न आहे, वाळूला दुसरा पर्याय आहे का? तसं वाळू मध्ये पर्कुलेशन होण्यासाठी, वॉटर कॉलंतर करण्यासाठी, त्यामुळे तुम्हाला वाळू नसेल तर थोडी जाडी भरडी जाडी भरडी म्हणतो आपण ती वाळू घ्या। अजून एक प्रश्न आहे, जुन्या झाडांना पण 3 फुटाची खोली घ्यावायची काय? एकदम खोल नाही तुम्हाला नेता येणार, येणकेन प्रकारे त्याला फक्त ती झाड जगवण्यापुरतं पाणी द्यायचे त्यांना आणि त्यामुळे तुम्हाला ते 3 फुटाच्या तुम्हाला खाली जाता येणार। मला तर एकदम अत्यंत चांगला वाटला कारण तमिळनाडूचे फोटो बघितले होते मी, मात्र आपल्याकडे प्रत्यक्ष असा त्यांनी केलेला आहे, काही कमी ठिकाणी जरी झाला असेल पण एवढा चांगला त्याच्यात परिणाम दिसतो, मला ते फारच सुंदर वाटला। आणि मला वाटतं की मोठ्या प्रमाणावर आता हे सर्व शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे, खर्च याचा फारच कमी आहे आणि जुने झाड सुद्धा आपल्याकडे भरपूर आहे ज्यांच्यावर हे करण्याची गरज आहे। नवीन लागवड तर असतेच पण जुने सुद्धा झाड आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे ज्यांना दरवर्षी एप्रिल मे मध्ये पाण्याचा फारच प्रॉब्लेम होतो,